आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल बस स्थानका शेजारील खड्डा बनलाय मृत्यूचा सापळा, भर रस्त्यात भला मोठा खड्डा पडलाय उघड्यावर. कागल बस स्थानका शेजारी शिवाजी पुतळा चौकात KMT बस थांब्याजवळ भला मोठा खड्डा गेले कित्येक दिवस उघडा असल्याने चर्चेचा विषय ठरलाय. या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत. खड्ड्यात पडून अनेक जण जखमी झाले आहेत. कुणाचा तरी जीव गमावल्यानंतर नगरपालिका प्रशासनात जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकातून व्यक्त होतोय. बस स्थानकाजवळ खाद्यपदार्थांच्या गाड्या आहेत. KMT बस थांबा आहे. भाड्यासाठी खासगी चारचाकी वाहने या ठिकाणी उभी असतात. हा चौक नेहमी गजबजलेला असतो. लोकांची वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अश्वारूढ छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या पश्चिम बाजूस हा भला मोठा ड्रेनेज खड्डा आहे. शहरातील सांडपाणी या ड्रेनेजद्वारे जवळच्या ओढ्यात जाते. मात्र हा खड्डा उघडा असल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने त्याला कोणत्याही प्रकारचे झाकण ठेवलेले नाही. या खड्ड्यात प्लास्टिक व इतर कचरा तुंबलेला आहे. त्यामुळे येणारे सांडपाणी रस्त्यावर तुंबते. पावसाचे पाणी येथे मोठ्या प्रमाणात साचते. रस्त्यावरील खड्डास दिसेनासा होतो आणि अपघातास निमंत्रण मिळते. या ठिकाणी छोटे मोठे अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसापूर्वी या खड्ड्यात चारचाकी वाहन अडकलं होतं. परिसरातील लोकांनी ओढून काढलं. दुचाकी मोटरसायकल स्वार त्यात पडून जखमी झाले आहेत. अशा या अपघाती खड्ड्यावर जाळीचे झाकण बसवावे अशी मागणी वाहनधारकातून होते. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.